रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, जोपर्यंत दुकानदार हा उधार देत राहतो तोपर्यंत तो भला माणूस आहे, आणि जेव्हा दुकानदार उधार देणं थांबवतो आणि पैसे मागतो तेव्हा तो सैतान आहे. दोस्तानो, उधार द्या पण विचार करून, कारण आपल्या हक्काचे पैसे भिकारी बनून मागावं लागत असतात, आणि उधार घेणारा हा मात्र शेड बनून तारीख पे तारीख देत राहतो. दोस्तानो, आयुष्यात फक्त हेच उदाहरण घेऊन न जगता अनेक उदाहरणं अशी आहेत, एखाद्याला आपण मदत करतो पण देताना मात्र उपकार केल्यासारखा वागतो. म्हणून दोस्तानो, नाती जोडत असताना, एखाद्याला मदत करत असताना, कोणताही व्यवहार करत असताना नेहमी आपण सावध राहिलं पाहिजे, विचार करून व्यवहार केला पाहिजे, तरच दोस्तानो आयुष्यामध्ये अनेक प्रश्न सुटत जातील, नाहीतर गुंतागुंत हे नक्की वाढत जाईल. नक्की विचार करा. चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला दोस्तानो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. ज्या नात्यामध्ये आपली कदर केली जात नाही त्या नात्यासाठी स्वतःला त्रास करून घेणं हा निव्वळ मूर्खपणा असतो. या जगामध्ये सर्वात कठीण अशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे माणसं ओळखणं. पत्नीचा छंद जपणं आणि त्याला वाव देणं हे पतीचं कर्तव्य असतं. धान्य पाकडायला सुपाचा उपयोग केला असता खडफुडं येतात आणि निघून जातात. विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढं काढून टाकायचं आणि गुण तेवढं शिल्लक ठेवायचं. इच्छेला म्हातारपण नसतं. माणसांचं कर्म हे त्यांच्या विचारांचं सर्वोत्तम स्पष्टीकरण असतं. सतरा वेळा सांगून सुद्धा ती चूक होत असेल तर ती चूक नसून एखाद्याला जाणून बुजून दिलेला त्रास असतो. काही नाती असे असतात, जोडता जोडता माणूस स्वतःच तुटून जातो. काही लोकांना वाटत की केलेली चूक माफ करावी, पण त्यांना हे समजत नाही चूक माफ करता येते पण पाठीमागे केलेला विश्वासघात माफ केला जात नाही. माणसाच्या उच्चारावरून त्याची विद्वत्ता, आवाजावरून नम्रता, आचरणावरून शील समजतं. विसरणं हा मानवाचा धर्म आहे, पण लक्षात ठेवणं हे त्याचं कर्तव्य आहे. शत्रू आणि मित्र, मान आणि अपमान, सुख आणि दुःख यांची ज्याला जाणीव होते तोच जीवनात यशस्वी होत असतो. तुम्ही आयुष्यात किती माणसं जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते. तुमची फसवणूक झाली या तुमची काहीच चूक नसते. चूक त्या लोकांची असते ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळालेली नसते. ध्येय सुंदर असतं, पण तिथं पोहोचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता हा मात्र अवघड असतो. आयुष्यात कोणतंही व्यक्तिमत्व, यशस्वी होण्यामागं कोणतंही रहस्य असं काही नसतं. योग्य नियोजन, प्रचंड कष्ट, अपयशातून शिकण्याची वृत्ती यातूनच ते यशाचं शिखर गाठता येत असतं.
आपण किती बोलके असलो तरी मनात साचलेलं मोकळं करायला आपल्या हक्काच्या माणसांचीच सोबत लागत असते. देखावा आणि देखावा यातला फरक कळला की आयुष्य आणि माणसं समजायला सोपं जात असतं. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत नसते त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढं कोणत्याही प्रामाणिक माणसाची काहीच किंमत नसते. आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्याला ठाऊक असतं. आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टीचा सामना केलाय हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं. म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं काय समजतं अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम हा होऊ द्यायचा नसतो. व्यसन करायचं असेल तर प्रपंचाचं करा की जी लोक आपल्यावर अवलंबून आहेत ती सुखी राहतील हीच आपली नशा समजा. आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा गर्व नसावा कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो. हलकट आणि मनानं कपटी असलेल्या माणसाशी बोलण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही बरं असतं. ज्या प्रकारे तुम्ही इतरांचा दोष काढाल त्याच प्रकारे तुमचा दोष काढण्यात येतील आणि ज्या मापानं तुम्ही मापून द्याल त्याच मापानं तुम्हाला मापून देण्यात येईल. आयुष्यात असे काही लोक येतात जे नावापुरतं आपल्याला आपलं मानतात बाकी त्यांचं जग हे वेगळंच असतं आणि आपण उगाच त्यांना आपलं मानत असतो. कोणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसं दुरावणार नाहीत.